श्रावणी शुक्रवारचे जीवतीची कहाणी, शुक्रवारात तुमची कहाणी ऐका। एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला मुलगा नव्हता। आणि म्हणूनच राणीने एका सुईणीला नाळवारीसह एक मुलगा गुपचूप देण्यास सांगितलं। त्याबद्दल तिला भरपूर द्रव्यही देणार होती। सुईणीनं ही गोष्ट मान्य केली। सुईणी त्या शोधात निघाली। गावात एका गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली। तेव्हा सुईण तिच्या घरी गेली आणि तिला म्हणाली, बाई ग, तू गरीब आहेस, तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन। त्या गरीब स्त्रीनं ते मान्य केलं। नंतर सुईण राणीकडे आली आणि राणीला सर्व हकीकत सांगितली। सुईणनं राणीला म्हणाली, लक्षण तर सगळी मुलाशी दिसताय, तेव्हा आपल्या घरापासून तिथपर्यंत कोणासही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं। आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी। मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल। राणीला आनंद झाला। त्याप्रमाणे तिनं डोहाळे लागण्याचं सोंग केलं। पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केलं। 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली। इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं। सुईणीला बोलावणं आलं। त्याबरोबर सुईण राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं आणि मग ब्राह्मणाच्या घरी गेली। त्या गरीब स्त्रीला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले। तिला मुलगा झाला। सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला आणि ब्राह्मण स्त्री पुढे एक वरवंटा ठेवला। तिला म्हणाली, बाई ग, तुला वरवंटा झाला। ती स्त्री दुःखी कष्टी झाली आणि स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागली। सुईणीनं राजवाड्यात गेली। राणी साहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली। सर्वांना खूप आनंद झाला। मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला। इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला। श्रावणातील दर शुक्रवारी ती जीवतीची पूजा करू लागली। नमस्कार करून, जय जीवती माते, जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवत असे। ते तांदूळ या मुलाच्या डोक्यावर पडत असत। हिरवी साडी नेसणं, हिरव्या बांगड्या घालणं, कारलीच्या मांडवा खालून जाणं, तांदळाचं धुऊन ओलांडलं, हे सगळं तिनं बंद केलं। व्रताचे नियम पाळू लागली। त्याप्रमाणे ती वागू लागली। इकडे राजपुत्र मोठा झाला। एक दिवशी बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळी राखीत बसली होती। त्याची नजर तिच्यावर गेली। हा मोहित झाला आणि रात्री भेट घ्यायची ठरवली। रात्री घरी आला। दारात गाय वासरू बांधलेलं होतं। चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला। वासराला वाचा फुटली। तो म्हणाला, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला गाई? जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय? हे ऐकताच राजा मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी मागू लागला आणि काशीला निघाला सुद्धा। वाटेत एका ब्राह्मणाच्या घरी उतरला। त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5-6 दिवसांच्या वर जगत नव्हती। राजा त्या ब्राह्मणाच्या घरी आला। त्या दिवशी मात्र चमत्कार झाला। ब्राह्मणाच्या घरी बाळ जन्माला आलेलं होतं आणि त्या दिवशी 5वा दिवस होता। रात्री सटवी आली आणि म्हणू लागली, कोण ग असं वाटेत निजलं आहे? जीवतीने उत्तर दिलं, आग, माझं ते नवसाचं बाळ आहे, मी काही त्याला ओलांडू देणार नाही। मुलाचे आई वडील चिंतेत होते, त्यांनी हा संवाद ऐकला। उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि जीवती निघून गेल्या। उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले। आपल्यामुळे माझा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली। राजानं ती मान्यही केली। त्याही रात्री असंच झालं। अशा पद्धतीनं त्या ब्राह्मणाच्या मुलाचे प्राण वाचले। दुसऱ्या दिवशी राजा काशीला निघाला। काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली। पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले। असं होण्याचं कारण काय त्यानं ब्राह्मणाला विचारलं। ते म्हणाले, घरी जा, गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलवा, म्हणजे याचं कारण समजेल। राजा घरी आला, जेवण घातलं, गावात ताकीद केली की घरी चूल कोणीही पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यायचं आहे। ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली। तिनं राजाला निरोप पाठवला, मला ज्योतीचं व्रत आहे, माझा नेम पुष्कळ आहे, तो पाळला तर जेवायला येईन। राजानं कबूल केलं आणि नेम पाळले। त्याप्रमाणे ती जेवायला आली। पानं वाढली होती, मोठा थाट होता। राजा तूप वाढत वाढत ज्या पंक्तीमध्ये बसली होती त्या पंक्तीमध्ये तो वाढू लागला। ईश्वरी चमत्कार झाला। तिला पुत्रप्रेमाने पाना फुटला। दुधाच्या धारा त्याच्या तोंडात उडाल्या। तो तसाच रुसू निजला। आईने त्याची समजूत घातली। तिने सांगितलं, तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे। ही सर्व हकीकत राजाला कळाली। नंतर भोजन समारंभ पार पडला। पुढे त्याने आपल्या आई वडिलांना राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन तो सुखाने राज्य करू लागला। जसे जीवती त्या गरीब ब्राह्मण स्त्रीला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।
कुठलीही कहाणी ऐकताना त्या कहाणीचा मर्म लक्षात घ्यायचा असतो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।